रोल साहेब काय सांगाल, काल जो शपथविधी सोहळा पार पडला महाआघाडीचा, त्याच्यामध्ये घटक पक्षांना बोलवण्यात आलेलं नव्हतं आणि त्यानंतर राजू शेट्टी यांनी नाराजी व्यक्त केली आहे आणि त्यांनी असं म्हणाले आहे की भविष्यामध्ये महाआघाडीला त्याची किंमत चुकवावी लागेल, याबद्दल आपलं काय मत आहे? नमस्कार, मी ॲडव्होकेट विशाल पाताडे. ज्या अनुषंगाने आज महाराष्ट्राची परिस्थिती होती आणि त्या परिस्थिती रोखण्यासाठी, म्हणजे BJP रोखण्यासाठी ही महाआघाडीचं फॉर्मेशन झालेलं आणि ज्या महाआघाडीच्या महाआघाडीने जे कामं केलेली आहे त्या अनुषंगाने बघायला गेलं तर आजच्या परीला महाआघाडी यशाच्या इथे चाललेली आहे. आणि त्या गोष्टीसाठी, लहान लहान गोष्टी घेऊन आपण विचार करायला गेलो तर पुढल्या काळामध्ये हे गोष्टी वाढण्यात येतात होणार. त्या समीकरणाने माझ्या मताप्रमाणे राजू शेट्टी साहेबांनी कोणी घटपक्षांनी या गोष्टीकडे न लक्ष देता महाआघाडी कशी यशस्वी जाईल ह्याकडे लक्ष द्यावं. आणि त्याचबरोबर एवढी मी हे करून सांगू शकतो की आज नाही झालं असेल तरी पुढल्या ह्याच्यामध्ये महाआघाडी ह्या घटक पक्षांकडे वैचारिक विषयांनी किंवा बांधिलकी यांना